कार मंडळी मंडळी सतरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून राशीला शनिग्रहाची पनवती सुरू होत आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही सुरू राहणार आहे हा आहे सव्वा दोन वर्षाचा कालखंड कर्क राशीसाठी शनीच्या या पनवतीचं महत्त्व फारच वेगळं आहे कारण कर्क राशीसाठी शनी हा सातव्या आणि आठव्या घराचा ग्रह असल्यामुळे असा हा शनिग्रह कर्कराशीला आठवा येणं याबद्दलची माहिती घेणं फारच महत्त्वाचं ठरतं उत्सुक्याचं ठरतं कारण असा हा सप्तमेश आणि अष्टमेश शनी अष्टमात येणं त्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात काल्पनिक विश्वात रमून जातो त्यामुळे काही महत्त्वपूर्ण व्यवहारामध्ये हे चांगलं मानलं जात नाही कारण कल्पनेचं विश्व आणि प्रत्यक्षातली परिस्थितीतलं असलेलं विश्व हे ने नेहमीच वेगळं असतं या सर्व कारणांमुळे अशा शनीच्या पनवतीच्या काळामध्ये कर्क राशीच्या जातकांनी स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणी काय काळजी घ्यायची आहे कोणत्या बाबतीमध्ये मिळणार आहे यश या पनवतीच्या काळात आणि कसा राहणार आहे शनिग्रहाचा हा पनवतीचा दोन वर्षाचा कालखंड या सर्व गोष्टींचा आज आपण घेणार आहोत समाचार आणि अर्थात या काळात नक्की काय करायचं कुठली साधना उपासना करायची ही सुद्धा माहिती मंडळी शनीची पनवती ही चंद्र राशीवरून पाहिली जाते त्यामुळे आपण सुद्धा ही शनीची पनवतीची जी माहिती कर्क राशीसाठी घेतो आहोत ती कर्क राशी ज्यांची जन्मराशी आहे किंवा चंद्र राशी आहे, आहे त्याच्यावरून तसेच हे कथन जे आपण आता करतो आहोत मिळणारा परिणाम हे सगळंच्या सगळं आपल्याला ला लागू पडेल ला असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या सुरू आहे याची माहिती असणं आवश्यक आहे शनीच्या पनवतीच्या काळामध्ये आपल्याला हे परिणाम निर्माण करताना दिसतात आणि म्हणूनच आपली मूळ पत्रिका अवश्य माहिती करून घ्या परंतु काही मिळणारे ढोबळ असे शुभ आणि अशुभ परिणाम मात्र अवश्य जाणवतील मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचं प्रकाशन आणि त्याचं नोटिफिकेशन एकाच वेळेला आपल्याला मिळतं आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन आपल्या कुटुंबातील मंडळींचं सशुल्क मार्गदर्शन कुंडलीचं घ्यायचं असेल वास्तू मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी माहिती घेण्यासाठी कृपया कृपया प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवरती माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया शनीच्या पनवतीमधील हा जो सव्वा दोन वर्षाचा कालखंड आपल्या राशीचक्रातल्या चौथ्या जलतत्वाची राशी म्हणजे कर्क राशीसाठी जी अत्यंत इमोशनल राशी समजली जाते कसा राहणार आहे पत्रिकेतील अष्टम स्थानाला मृत्यू अडचण संघर्ष याचं स्थान म्हटलं जातं अशा अष्टम म्हणजे मृत्यूस्थानाची देवता कोणतं यम आणि ह्या यमदेवतेचा भाऊ म्हणजे प्रत्यक्ष शनी महाराज त्यामुळे अशा आठव्या स्थानातील ग्रह हा अनपेक्षित अशा शुभफळांची निर्मितीसुद्धा करतो बरं का तेही अगदी अचानकपणे बेसावतपणे कारण या आठव्या घरावरून गुप्त धन अचानकपणे मिळणारं वारसाहक्काचं धन याचं स्थानसुद्धा पत्रिकेत आठव्या घरामधूनच पाहिलं जातं बरं का अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र तसा योग असावा लागतो तसेच अशा वेळी व्यक्ती पूर्वाभासी होतो शनी जेव्हा आठव येतो म्हणजेच पुढील काळात होणाऱ्या काही घटनांची जाणीव यांना कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे होत राहते तसेच काही वडीलधारी मंडळींचं सहाय्य या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊन त्यापासून काही लाभ पदरात पडतात जसं की अगदी आपण वीस वर्षाचे आहात पंचवीस वर्षाचे आहात पण आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाने असलेल्या लोकांबरोबर आपली मैत्री होते जी व्यक्ती आपल्याला जीवनाचा यशाचा मार्ग दाखवण्यासाठी जास्त लाभदायक ठरू शकते आठवा शनीच्या काळात या पनवतीच्या काळामध्ये आपला व्यापार आणि उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये मात्र विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं काही चांगल्या काही अशुभ गोष्टी दोन्ही लक्षात घ्यायच्या शनीची कुटुंबस्थानावरील सातवी दृष्टी या पनवतीच्या काळामध्ये कौटुंबिक बाबतीमध्ये विशेष काळजी घ्या अशी सूचना देत आहे व्यवसाय किंवा इतर कामाच्या निमित्ताने बँकेतून लोन घेणार असाल किंवा काही पर्सनल लोन आपण घेणार असाल कर्ज घेणार असाल तर पूर्ण माहिती आणि कर्जफेडीची व्यवस्था आधी आखून घ्या आणि नंतर कर्ज घ्या तसेच व्यवसायातील उसनवारी उधारी कमीत कमी होईल याकडे लक्ष द्या उधारीच्या वसुलीकडे योग्य वेळेत योग्य नियोजन करून आधीपासूनच करा म्हणजेच पनवतीच्या काळामध्ये उधारी उसनवारी यामुळे त्रास होणार नाही कर्जबाजारीपणा वाढणार नाही नुकसान होणार नाही तसेच कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहार जर करत असाल कुटुंबातल्या सदस्यांबरोबर तर सांभाळा यासाठी रोज महालक्ष्मी अष्टकस्तोत्राचे पठण अवश्य तीन वेळा तरी करा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा रोज केला तर अतिशय उत्तम शक्य नसेल तर गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्रातला अठरावा अध्याय अवश्य वाचा शनीची दहावी दृष्टी ही पंचम स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं कृपया बिलकुल वागू नका संगत मैत्री या काळामध्ये करताय तर विशेष सावधानता ठेवा आपण कोणाबरोबर राहतोय कोणाबरोबर मैत्री करतो आहे याची कृपया काळजी घ्या विद्यार्थी वर्गाने तसेच जी मंडळी संततीचा विचार करत आहेत त्यांनी मात्र अवश्य योग्य डॉक्टरी सल्ल्यानेच वागा आणि आपला संततीचा निर्णय एक्झिक्यूट करा ह्या दोन वर्षात जी कर्कराशीची मंडळी आपल्या मुलांविषयी काही पालक म्हणून नियोजन करत असाल भविष्यासाठी तर योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन घेऊन करा ज्याचा लाभ आपल्या मुलांना भविष्यात योग्य रीतीने होईल काही वाद काही गैरसमज आपल्या आणि आपल्या मुलांमध्ये आधीपासूनच असतील पालक म्हणून तर अवश्य या काळामध्ये चर्चेने तोडगा अवश्य काढावा लागणार आहे किंबहुना काढा आपल्या मुलांच्या कार्यावर अभ्यासावर व्यक्तिमत्व विकासावर त्यांच्या संगतीवर ती अवश्य लक्ष द्यावं लागणार आहे त्यांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला नंतर मनस्ताप होऊ नये म्हणून मंडळी आपली जर कर्कराशी आहे आपण पालक आहात तर ही काळजी अवश्य घ्या मंडळी यासाठी अवश्य शिवलीलामृत अकरावा अध्यायसुद्धा वाचनामध्ये ठेवू शकता आपल्याला वेळ मिळेल तसा तर विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाच्या बरोबरीने रोज गणपती अथर्व शीर्षाचं पठण अवश्य सुरू ठेवावं मंडळी त्याचबरोबर या शनीच्या पनवतीच्या काळामध्ये काही कोर्ट कचेरीचे खटले अगोदरपासून जर आपल्या कुटुंबात आपल्या कार्याच्या निमित्ताने सुरू असतील तर सामंजस्याने या बाबतीमध्ये तुमचे जे काही वाद असतील ते सोडवण्याचा सल्ला शनी महाराज देत आहेत कारण या पनवतीच्या काळामध्ये कायद्याच्या बाबतीमध्ये यश मिळण्याचे जे योग असतात ना ते फार कमी आहेत आपल्या कर्कराशीला त्यामुळे कोणतेही कायदेशीर काम करतेवेळीसुद्धा अवश्य जाणकार आणि योग्य वकिलांचा सल्ला अवश्य घेत चला म्हणजे यालाच उपाय म्हणतात प्रत्येक वेळेला मंत्र म्हटला म्हणजे फायदा होतो नाही मंत्र म्हणाच पण हे प्रत्यक्षातले उपायसुद्धा करा तसे शनी परिवर्तन आठव्या घरातून असून शनिग्रह हा सातव्या घराचा स्वामीग्रह आहे सातव्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये जोडीदाराचं स्थान संबोधतात त्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीत या पनवतीच्या काळामध्ये आपल्याला अधिक अधिक काळजी घ्यावी लागणार आहे अवश्य काळजी घ्या त्यामुळे अशा आरोग्याच्या कारणांवरून लांबचे प्रवास जर आपण करत असाल तर ते कमी केलेले आपल्यासाठी उत्तम राहतील आपल्या जोडीदारासाठी उत्तम राहतील सतरा जून ते चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये शनी वक्री असणार आहे तेव्हा आपल्या सर्वच व्यवहाराच्या बाबतीमध्ये या काळामध्ये विशेष काळजी घ्या मंडळी अशा रीतीने कर्कराशीच्या जातकांनी शनी पनवतीच्या या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये काळजी घेतली तर नुकसान त्रास अशुभतता निराशता टाळून आपण या काळातसुद्धा यशस्वी आयुष्य जगू शकता पनवतीच्या या, पनवती या काळात साडेसातीप्रमाणे शनीच्या कुठल्याही मंत्राचा पाठ मंडळी आपण अवश्य रोज एक माळ तरी सुरू ठेवा शनिवारी मारुती किंवा शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे सुद्धा आपल्यासाठी अगदी साडेसातीप्रमाणेच लाभदायक राहील रोज वेळ मिळेल तसा कालभैरवाष्टक हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र यापैकी कुठला तरी एखादा स्तोत्रपाठ अवश्य पठणामध्ये सुरू ठेवा म्हणजे अशा आध्यात्मिक साधना आणि उपासनेच्याद्वारे आपण आपलं मानसिक स्थैर्य चांगल्या प्रकारे वाढवू शकता आणि आपला व्यक्तिमत्व विकास साधू शकता मानसिक शांतता आणि चित्त स्थिर होण्यासाठी देवपूजेमध्ये या दोन वर्षाच्या कालखंडात आपण कालभैरव यंत्राची सुद्धा स्थापना करून त्याचं रोज दर्शन घेऊ शकता त्याचा मंत्रपाठ करू शकता साडेसातीच्या प्रमाणेच पनवतीच्या काळातही शुभ मानलं जातं तसेच आपल्या अंगावर गणेश रुद्राक्ष किंवा सहामुखी रुद्राक्ष धारण करू शकता मानसिक शांततेसाठी मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी चा चार ते सहा कॅरेट वजनाचा सुद्धा आपण धारण करू शकता अर्थात यासाठी आपल्या जाणकार ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आम्ही नेहमीच देतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली अवश्य आपण ते व्हिडिओसुद्धा पहा मंडळी ही होती राशीचक्रातली जलतत्वाची चौथी राशी म्हणजे कर्क या कर्क राशीच्या जातकांनी शनीच्या पनवतीच्या काळामध्ये नक्की काय करायचं याची माहिती आपण अर्थातच ती सकारात्मकतेने घ्याल अशीच आपण शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करूया मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांचं मूळ गुरुचरित्र जे आहे त्याचं सातशे ओव्यांमध्ये रचलेला अतिशय सुंदर ग्रंथ म्हणजे सप्तशती श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ हा सुद्धा आपण वाचू शकता कुणीही वाचू शकता स्त्री पुरुष आभार वृद्ध अशा या ग्रंथाचं नुकतंच शुभ पर्वावर आपल्या ज्योतिष कट्टाने प्रकाशन केलेलं आहे आपल्यालासुद्धा हा घरपोच भारतामध्ये कुठे असेल आपल्याला हा ग्रंथ हवा असल्यास आपला जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो त्यावर फक्त एकशे एक्कावन्न रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पोथी आपल्याला भारतामध्ये कुठे असाल घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल तसेच विविध देवदेवतांचे मंत्र आणि स्तोत्र संकटित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी हे सुद्धा आपण तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून अशाच पद्धतीने घरपोच मागवू शकता म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विविध ग्रहांच्या यंत्रांबरोबर विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं खास गणेश रुद्राक्ष जे मानसिक शांततेसाठी आपणही वापरू शकता ऐहिक सुखासाठी कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुष यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती यंत्र हीसुद्धा आपल्याला हवी असल्यास आपण आमच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती घेऊ शकता मागवू शकता मंडळी हा बदलणारा शनी मीन मकर आणि कुंभ राशीला साडेसातीचा असणार आहे तसेच वृश्चिक राशीलासुद्धा पनवती येते त्यांचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यांची लिंक मुद्दाम खाली देतोय अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तसेच आपल्या राशीला हे नवीन वर्ष दोन हजार तेवीस कसं राहणार आहे त्याचा व्हिडिओ केलेला आहे त्याचीही लिंक खाली दिलेले आहे अवश्य जाऊन आपण हे व्हिडिओ पाहू शकता मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोभाय असावा धन्यवाद